रंगे पाटील आमचं एक हे म्हातारपणाची काठी आहे, रंगे पाटील आमचा श्वास आहे, रंगे पाटील आमचा आत्मा आहे, रंगे पाटील आमचा प्रिय आहे, रंगे पाटील देव आहे, गरीबासाठी लढवतोय, त्यापल्या संसारावर पाणी वाटल्यानं आमच्यासाठी लढवतोय, चाळीस मार्क घेऊन सुद्धा का नाही, 80 मार्क घेतले सध्या, 1-2 मार्काने आम्ही फेल होतो, इथं दुःख आम्हाला खूप होत आहे काय, कारण की आम्ही इतकं खूप खूप वाईट वाटतं की आम्हाला, कारण जरंगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणासाठी झटत आहे, त्यांनी त्यांचं घरदार सोडलं, समाजासाठी त्यांनी घरदार सोडून जनकल्याणासाठी ते म्हणजे रात्रंदिवस हे गाव कर ते गाव कर म्हणजे ह्या प्रवासावर आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरती. मनोज जरंगे पाटील यांच्या भव्य रॅली सध्या सुरू आहेत, एका रॅलीमध्ये सध्या आपण आहोत, आणि रॅलीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सर्व वर्ग आपण पाहत आहोत, बऱ्याचशा बाईटसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आपल्यासोबत काही ग्रामीण भागातील काही महिलासुद्धा आलेल्या आहेत या रॅलीमध्ये सहभागी. काय सांगायला आहे, कुठून आलेला आपण? आम्ही हाजीपुरा आलोत, सकाळी 10 वाजल्यापासून आलोत, आता 4 वाजल्यास तरी आम्हाला अन्न पाणी नाही, इथं बसून येत आम्ही. आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे, OBC मधून पाहिजे, तर आम्ही आरक्षण घेतो, मान्य करतो, नाहीतर आम्ही मान्य करत नाही. आम्ही किती झाले झटतो, आम्ही इकडं तिकडं सभाला जातो लेकरबाळा टाकून, तरी तुम्हाला आमची मर्यादा कशी आहे ना, कवर आम्ही असं फिरायचंय कवर राहायचंय. जरंगे पाटलाबद्दल काय वाटत? जरंगे पाटील आमचं एक हे म्हातारपणाची काठी आहे, जरंगे पाटील आमचा श्वास आहे, जरंगे पाटील आमचा आत्मा आहे, जरंगे पाटील आमचा प्रिय आहे. मला सांगा, कुठल्याच आमदारा खासदारा मागे अशी जनता बघायला भेटत नाही? नाही, जरंगे पाटला मागच आमदार त्यांच्यासारखी खासदारासारखी नाही. काय बघितलं लोकांनी असं म्हणजे जरंगे पाटला? जरंगे पाटील देव आहे, गरीबासाठी लढवतोय, त्यापल्या संसारावर पाणी वाटल्यानं आमच्यासाठी लढवतोय, ते त्याला काहीच जरंगे पाटलांनी राजकारणात यावं का? राजकारणात आलं तर बरं होईल, काहीतरी घडतं. राजकारणात नका मानतात ते आशा आशाचे नाही, तर राजकारणात यायला त्यांनीच ते आमच्या समाजासाठी लढते, आणि त्यांना कुणाची आशा नाही, भूका नाही, आणि त्यांना खुर्शीची आशा बी नाही, फक्त आरक्षण द्या बरं, मला आणि OBC मधून द्या. आता मला सांगा, OBC मधून पाहिजे म्हणले, आता बरेचसे OBC लोक नाराज होऊ राहिले. मग व्हायला झालं, आम्ही मराव का उस तोडू तोडू होय, आमचे लेकर शिकून गल्ल्या हे करायला लागले ना, झाडा लागले त्यांना, तर मजा वाटली. आता काय होतंय, द्या आमचं आम्हाला आरक्षण आणि OBC मधून द्या, आणि दिलाच पाहिजे. आई पुढे आई काय सांगाल, कुठून आला तुम्ही? हाजीपुराला आलो, हाजीपुराला आलो. आम्ही कवर शेती कराव, कवर नाही, म्हाताऱ्या माणसांनी काय कराव, म्हाताऱ्या माणसांनी काय कराव, काय नाही, गरज पडलेली आम्हाला देवा, काहीतरी आरक्षण देवा म्हाताऱ्या माणसाला. जरंगे पाटलाच्या मागे एवढी जनता कस काय, म्हणजे काय वाटत तुम्हाला? मग तुम्ही लेकरं बाळासाठी इतकी जनता, हा लेकराला नोकरीला आला म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आता आरक्षण जरी भेटलं तर तुम्हाला काय फायदा होईल? वय झालं पण काय देते ना आम्हाला, नातू आहेत, नातालाही आई, आमचे नातू नाहीत का, नातालाही येईल, नातू आम्हाला सांभाळते, नातू सांभाळ. काय सांगाल ताई, आता सध्या लाखोचा जनसमुदाय सध्या बीड या ठिकाणी आहे, तुम्ही सुद्धा आहेत, आरक्षणाची खरी गरज तुम्हा सारख्या मुलांना आहे, जे विद्यार्थी आहेत, काय सांगाल? सर, आम्ही आज 5 वर्ष झालो तयारी करत होतो, 5 वर्ष झालं, 1-2 मार्कांनी फेल होत होतो, पोलीस भरतीची तयारी करत होतो आम्ही, एक प्रत्येक वेळेस म्हणजे का नाही, फिजिकल 25 मार्क म्हणजे 47 मार्क घेऊनसुद्धा का नाही, 80 मार्क घेतले सध्या, 1-2 मार्कांनी आम्ही फेल होत होतो, इथं दुःख आम्हाला खूप होत आहे काय, कारण की आम्ही इतकं खूप खूप वाईट वाटतं की आम्हाला कधी कधी जीव प्राण देण्यास असं इतकं फील वाटते. आम्हाला हक्क पाहिजे, आमचा हक्क आहे तो, कोण देणार नाही, आम्ही छिनून घेणार, आमचा हक्क आहे तो, घेतल्याशिवाय राहणार नाही. जरंगे पाटील हे आरक्षण भेटेल का, काय वाटतं त्यांच्यामुळे, त्याचा जो लढा आहे त्यांना यश भेटेल? यश भेटेल असं वाटतंय, कारण ते आपल्यासाठी इतकं आपल्या इतक्यासाठी प्रयत्न करतात, आपण त्यांची साथ दिली पाहिजे, आपण जर त्यांची साथ दिली तर यश नक्कीच भेटेल. आता जरंगे पाटील हे यांना 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे,
पण त्यांना त्यांची अशी मागणी आहे की ओबीसीमधूनच आरक्षण भेटलं पाहिजे, काय सांगाल? कारण ओबीसीमधून भरपूर आरक्षण आहे, परत 10% काहीच होत नाही ना आमचं. तर मला एक सांगा, ओबीसी समाज जो आता नाराज होत आहे आणि मराठा आणि ओबीसी वाद सुद्धा वाढत चाललेला आहे, त्या मागणी ओबीसीचा ओबीसींचा का नाराज होण्याचा हक्क काहीच अधिकार नाही, कारण सर्वांना सेमच अधिकार दिला पाहिजे. काय सांगाल काय नाव आपलं? माझं नाव उगले पल्लवी. कुठून आलात आपण? हाजीपूर. हाजीपूर बीटच्या आसपासून? बीटच्या आसपास. आता ह्या रॅली मध्ये काय यावं असं वाटलं तुम्हाला? कारण जरांगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणासाठी झटत आहे, त्यांनी त्यांचं घरदार सोडलं, समाजासाठी त्यांनी घरदार सोडून जनकल्याणासाठी ते म्हणजे रात्रंदिवस हे गाव कर ते गाव कर म्हणजे ह्या प्रवासावर आहेत. बरं, शाळा कॉलेज शिकताना आरक्षणात काही भेदभाव वाढतो का? आपल्याला आरक्षण नाही आहे, कुणाला तरी आहे, त्यांना फीस कमी भेटते, काय वाटतं? हा वाटतं ना, कारण आम्ही शिकतो ते शिकतो, आरक्षण म्हणजे आम्हाला नाही आहे त्यांना आहे. आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, आम्ही त्यांच्यातून म्हणजे ओबीसीतून मागतो, पण आरक्षण पहिले आम्हाला पण होतं तेव्हा आम्ही घेतलं नाही. आता फक्त आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागतो, आमचा पण हक्क आहे आरक्षणावर. पण आता ओबीसी लोक नाराज होत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेगळंच आरक्षण घ्या, आमच्यात येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगा? त्यांचं म्हणणं असलं तरी पण म्हणजे जे आम्हाला आरक्षण देत आहेत ते कमी प्रमाणात देत आहे, आम्हाला ओबीसीतून जास्त म्हणजे जास्त आरक्षण पाहिजे. तर शाळा कॉलेजमध्ये सध्या जे आता आरक्षणाचं वातावरण चालू आहे सगळीकडे, तुम्ही कितवीला आहात? मी यावर्षी 12वीला. 12वीला. तर तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा असं काही वातावरण बघायला ऐकायला भेटतं का आता आरक्षण वगैरे? हा, मुलांमुलींमध्ये पण भेदभाव होतात, म्हणजे ते जारांगे पाटील असं करतात, ते जारांगे पाटील तसं करतात, अशी म्हणजे टीका नाही केली पाहिजे मुलांमुलींनी. कारण की आजपर्यंत म्हणजे पहिल्यापासून जे मुलं मुली सोबत आहेत त्यांनी म्हणजे अशी टीका नाही केली पाहिजे की जारांगे पाटील असं करतात. जारांगे पाटील फक्त आरक्षणासाठी करतात पण ते सगळ्यांना समान मानतात. बरोबर. आता थोडासा भेदभाव शाळा कॉलेज पर्यंत आलाय असं म्हणायला काही हरकत? हरकत नाही, मुलांमुलींमध्ये पण भेदभाव चाललाय. ताई काय सांगाल, कुठून आलात आपण? आम्ही हाजीपुराण आलो. बरं बरं, काय ह्या रॅलीमध्ये तुम्ही आलेला, काय एकंदरीत तुमच्या भावना आहेत? आम्हाला आरक्षणच पाहिजे ना जरांगे पाटील. तर सरकारनं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे 10%. जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे, तर काय वाटतं एकंदरीत? आम्हाला आरक्षणच पाहिजे जर. आणि जर सरकारनं नाही दिलं तर जरांगे पाटील असं म्हणले की आम्ही उमेदवार पाडू, काय सांगता? जरांगे पाडी त्यांना मग उभा राहतेन, पाडी त्यांना ते नाही जर दिलं तर. पण तेवढा समाज मराठा समाज जरांगे त्यांच्या मागं गंभीर उभा आहे, आम्ही जरांगे पाटला मागं उभा आहेत, आम्ही कुणाच्या मागं उभाच नाही. तर बरं मला सांगा, मतदान जरांगे पाटलाने काही उमेदवार उभे केले? आम्ही जरांगे पाटलाने दगड उभा केला तरी आम्ही त्याला मत देणार. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जरांगे पाटील यांनी जे काही उमेदवार दगड जरी उभा केला तरी आम्ही त्यालाच मतदान देणार. अजून कोणी बोला? हाजीपुरावरून आलेला आहात, काय सांगाल एकंदरीत आरक्षणाचा जो लढा आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो आरक्षणाचा लढा चालू आहे, काय वाटतं आरक्षण भेटेल आणि ज्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे आणि आरक्षणाची गरज काय? काय आम्हाला काय नाही वाटत आरक्षणावर, चांगलं वाटतंय उलट जरांगे पाटील तिकडून येते ते चांगलं वाटतंय आम्हाला. आरक्षण भेटेल असं भेटन वाटतंय आम्हाला. हा, भेटणारच आहे, आमचंच आहे ते, आमचंच आहे ते. हा, सहा सात वर्ष, सहा सात महिने झालं ते जेवत नाही तर काही नाही तर पडतात. हा, 12 महिने झालं. आम्हाला चांगलं वाटतंय, आम्हाला भेटणारच वाटतंय, आम्हाला नाही म्हणून वाटत नाही. आता मला सांगा, आमदार खासदाराच्या मागे सुद्धा एवढी जनता नाही आहे तेवढी जरांगे पाटला? जरांगे पाटला मागे जनता आहे, ते एक आमचा भावच आहे ना. आता घरदार सोडून आलो, मग सकाळ धरून आलो ना, येऊन बसलो त्यांच्यासाठी, आणलो ना ते आमच्यासाठी घटत आहेत म्हणून आम्ही बी त्यांच्यासाठी बोलत होतो. हा, काही उमेदवार उभे केले तर निवडून कुणाला देणार तुम्ही? जरांगे पाटील? जरांगे पाटला. हा, जरांगे पाटील जे म्हणते तेच आम्ही. हा, आत्ताच. हा, त्यांनाच देणार आम्ही. सगळं मराठी एक आहे आणि सगळंच करणार आहेत आम्ही. मला जे म्हणेन तेच करणार आहेत. जरांगे पाटील जे म्हणेन का तेच करणार आहेत आम्ही. दादा म्हणतील तसं. हा, एकदा झाले की